राज्यामध्ये प्राध्यापक भरती लवकरच तर तासिका प्राध्यापकांचं मानधनही वाढवणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापकांची भरती रखडली होती, मात्र आता हायक्वार कमिटीनं प्राध्यापक भरतीला मान्यता दिली असून आता ती फाईल वित्त विभागाकडे गेली आहे. 2 ते 3 दिवसात याला मंजुरी मिळेल, त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल. तर तासिका प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात येणार असून विद्यापीठाच्या परीक्षा रद्द होणार नसून ऑनलाईन पद्धतीनं होणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गोंदियामध्ये पत्रकार परिषदेत दिली आहे. जेईई आणि नीटच्या परीक्षा घेणं हे केंद्र सरकारच्या हातात असून ज्याप्रमाणे सीबीएसई 10वी 12वी केंद्र सरकारनं परीक्षा रद्द केल्या, आता जो केंद्राचा विभाग आहे तो जेईई आणि नीटच्या तारखा जाहीर करेल. मात्र प्रोफेशनल कोर्सेससाठी असलेली सीईटी 100% जुलै महिन्यात घेणार असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. ज्या विभागाचा मी मंत्री आहे त्या विभागाच्या काही शंका नक्की पत्रकार बांधवांच्या मनामध्ये असतील. त्याच्यातली पहिली शंका म्हणजे प्राध्यापक भरती कधी सुरू होणार आहे. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मी जातोय त्या त्या जिल्ह्यामध्ये हाच प्रश्न मोठ्या पद्धतीनं आमच्या समोर येतोय की प्राध्यापकांच्या भरत्या कधी होणार. हे देखील खात्रीपूर्वक सांगतो की मीच सांगितलं होतं 2 महिन्यापूर्वी आम्ही त्या 8 दिवसांमध्ये सुरू करणार आहोत, पण त्यावेळी 2-3 महिन्यापूर्वी ती सुरू करण्यासारखी परिस्थिती आपल्याकडे होती. त्याच्यानंतर जी दुसरी लाट आली ती पहिल्या लाटेपेक्षा देखील बळावळ असल्यामुळे प्राध्यापकांची भरती आम्ही सुरू करू शकलो नाही. पण आज प्राध्यापकांच्या हायपॉवर कमिटीनं मंजुरी दिलेल्या यादीला म्हणजे भरतीला मंजुरी देण्याची फाईल ही फायनान्स मिनिस्ट्रीकडे गेलेली आहे. येत्या 2-4 दिवसांमध्ये फायनान्सकडनं त्याला मान्यता मिळेल. अंशतः फायनान्स डिपार्टमेंटनं प्राध्यापक भरतीची मान्यता अंशतः दिलेली आहे, तसे मिनिट्स देखील तयार झालेले आहेत. अजून प्राध्यापक भरती जी करायची आहे त्याला सुरुवात पहिल्या टप्प्याची जी हायपॉवर कमिटीनं मंजुरी दिलेली आहे ती पुढच्या काही दिवसांमध्ये सुरू होईल. दुसरा आमच्या प्राध्यापकांचा एक प्रश्न होता, तो म्हणजे तासिकेवरचे जे प्राध्यापक आहेत त्या तासिकेवरच्या प्राध्यापकांना तासाचं जे मानधन मिळायचं ते कमी होतं अशा पद्धतीची कायमस्वरूपी तक्रार होती. त्याच्यामध्ये देखील भरीव वाढ करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलाय. त्याचा देखील जीआर 2-4 दिवसांमध्ये महाराष्ट्र शासन महाविकास आघाडीचं सरकार जाहीर करणार. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.